तिला आपण 7 ते 8 राज्यामध्ये ऐकतो. मुंबई भूषण, जुन्नर भूषण, चंदू शेटे सर अगदी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि प्रत्येक वर्षी केवळ कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांचं गाव म्हणून व्यस्त कार्यक्रमातून ते मात्र आपल्याला वेळ देतात. या वर्षी 100 स्पर्धा समालोचन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे आणि महाराष्ट्रभर समालोचन करत मात्र नक्कीच फिरतात. आणि खऱ्या अर्थानं अनेक इंटरव्ह्यूज त्यांनी ज्या दिल्या त्यामध्ये आवर्जून कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांचा नामोल्लेख ते मात्र करतात. आणि खास करून दुबई मध्ये देखील भारत पाकिस्तान मॅच मध्ये त्यांचं समालोचन सगळ्यांनी ऐकलं अशा असणारे चंदू शेटे सर. विनंती आहे चंदू शेटे सर आपल्याला या ठिकाणी आमच्या गारखिंडी प्रीमियर लीग शू झुंजार चषकाच्या वतीनं आपला सन्मान केला जातो आहे. आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि हा सन्मान सन्माननीय अण्णासाहेब झिंजाड अण्णा विनंती करतो. अण्णासाहेब झिंजाड यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत शेट्टे सर यांना सन्मानित करतोय. आजचं पहिल्या दिवसाचं समालोचन या ठिकाणी मात्र चंदू शेट्टे यांच्या माध्यमातून चंदू शेट्टे सर अगदी वेळात वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. चंदू शेटे सर, दीपक मंडले सर हे एकलव्य आहेत. खऱ्या अर्थानं दादांनी त्यांचं समालोचन पाहिलं नाही परंतु खऱ्या अर्थानं दादांनी ते खेळत असताना समालोचन केलेलं आहे. वेळात वेळ काढून उपस्थित झाले. या अनिल शेट्टी यांना, अनिल झिंजाड या समोर, सगळे या संयोजक अमोल या समोर, या दीपक सर या समोर, या सगळ्यांनी या समोर. खऱ्या अर्थानं 8 राज्यात ज्यांचं समालोचन सद्यस्थितीला आपण ऐकतो परंतु सीताराम दादांची स्पर्धा म्हणून वेळात वेळ काढून चंदू सर या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व गारखिंडी ग्रामस्थ आणि आमच्या शिव झुंजार मित्रमंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक अशा प्रकारचे आभार आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर. जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा नवनाथ साबळे सर आमच्याच तालुक्याचा एक बुलंदाबाद, खऱ्या अर्थानं जो परिसरात मात्र गजबजताना पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी आपण पाहतोय नवनाथ साबळे सर यानंतर आपल्या बरोबर जोडले जातील. धन्यवाद आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर, धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर, धन्यवाद मंडले सर. आणि नक्कीच शिव झुंजार चषकाचा आजचा पहिला दिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय आणि सामना क्रमांक 6 जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच सुरू देखील झालेली आहे. एका बाजूला आनंदवाडी फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला मलगंगा 11 तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार झिंजार टीएन आणि सोन्या गायकवाड ही जोडी देखील आपण पाहतोय आतमध्ये पोहोचलेली आहे. आणि हा चेंडू जातोय डिक्लरेशन झोन, धावा मिळतील 2, संघाची धावा संख्या 8 धावा स्कोर कार्ड वरती जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत. खर तर आज चंद्रकांत शेट्टे सर आपल्या समेत नक्कीच आपला दिवसभर त्यांच्या वाहनीतून या मैदानावरती एक वेगळी खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम त्यांच्या वाहनीतून झालेलं आहे. आणि चंद्रकांत शेट्टे सरांना परत एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा असतील, आभार असतील. कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांच्या वरती खर तर ही प्रेम करणारी सर्व मंडळी आज मात्र आपल्या गारखंडी गावामध्ये आहे. ओहो याच बरोबर इथे पाहता पाहता पहिलं षटक देखील वल्लभचं संपलंय आणि 1 ओव्हर नंतर धावफलकावरती 8 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलेला आहे. वल्लभ कानेने एकदम चालाकीनं गोलंदाजी केली आणि फक्त 8 धावा मलगंगा 11 या टीमला जे आपण पाहतोय दिलेले आहेत. एका बाजूला नक्कीच आपण पाहत आहोत मलगंगा फायटर्स, रामदास शेठ उजगरे आणि भास्कर शेठ झिंजाड यांच्या मालकीची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला आनंदवाडी टायगर्स, स्वप्नील शेठ गायकवाड, आकाश शेठ गायकवाड आणि संतोष शिरोळे यांच्या मालकीची जी काही टीम आपल्याला पाहायला मिळते. चारही क्रमांकाची पारितोषिक 25,000 रुपये, त्याचबरोबर 21,000 रुपये, 15,000 आणि 11,000 चारही क्रमांकाची जी काही पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या काही आपण पाहतोय सायकल आहेत. तर या पहिल्या 5 मॅच मध्ये नक्कीच एक एक टीम ने एक एक मॅच विन केलेली आहे. तर याही मॅच मध्ये आपल्याला पाहायचंय काय गंमत होईल. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय भूषण गायकवाडच्या हातामध्ये आपण पाहतोय बॉल सोपवलेला आहे.
आठ धावा धाव फलकावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतोय गावातील खेळाडू आणि स्वतः संघ नायक म्हटलं तरी हरकत नाही टीएन, तर दुसऱ्या बाजूला यावर्षी गारगाव या ठिकाणी 98 धावा, त्याचबरोबर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी देखील गाजवली. पुणेवाडी या ठिकाणी 102 धावा, म्हणजे धुमाकूळ घालणारा पारनेर तालुक्यातील सुशांत गायकवाड सोन्याला आपण पाहत आहोत. याचबरोबर इथे पाहिजे आपल्याला खिलाडी बन गए दर्शक, दर्षक बन गए दिवाणे. छेरा षटकार ट्रान्स वाले कुठे गेले माणिक शेठ. तर परत एकदा चंदू शेटे सर यांचं शिवजुमदार ग्रुपच्या वतीने मनापासून आभार आहे. चंदू शेटे सर यांचं परत एकदा मनापासून सरचं स्वागत आभार आपण या ठिकाणी व्यक्त करूया. पायचंय परत एकदा बिग हिट गेला होता परंतु आदिनाथ मारांड यांना टिपलेला एक नेत्र दीपक झेल धक्का क्रमांक पहिला विकेट. सामना क्रमांक 6 नक्कीच आपण पाहत आहोत आणि आनंदवाडी फायटर्स या ही टीमची आता या मॅच मध्ये थोडीशी आगेकूच जे की आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय फक्त 8 धावा ज्या काही वल्लभनं खर्च केल्या होत्या. त्यानंतर भूषण देखील आपण पाहतोय टीएन एक षटकार मारला परंतु दुसऱ्या बॉल वरती त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी देखील झाले आणि गावचे खेळाडू राजू झिंजाड मैदानाच्या आतमध्ये येताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत. एसटीएनच्या पाठीमागे आपण पाहतोय चक्रव्यूह रचना करतायत सुनील ढोकले मास्तर, धीरज गायकवाड, स्वप्नील गायकवाड, पंकज भूषण. पलीकडे जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहत आहोत आदिनाथ परांडे मास्टर आणि चांगली टीम जे की आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. वल्लभ काणे देखील टीम मध्ये जे की आपल्याला पाहायला मिळतात आनंदवाडी फायटर्स या टीम मध्ये. ओ हा चेंडू पायचे मिड ऑफ ला केलाय क्षेत्ररक्षक परत एकदा आदिनाथ बॉल खाली धक्का क्रमांक दुसरा राजू झिंजाड बाद संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेटपुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. टीएम बाद झाला त्या पाठोपाठ राजू जंधाड देखील आपण पाहतोय बाद झालेले आहेत. दोन ओव्हर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत गावचा खेळाडू येणे गरजेचं आहे. चला विकास शेठ चला बॅटिंग आली तुम्हाला. जाऊ द्या भावनेच्या बरात झाला असेल. हो धीरज शेठ जाऊ द्या. ट्रान्स बंद होते आणि ते पप्पू शेट यासाठी बंद होते. माणिक शेट आतमध्ये खेळायला हे आपण पाहायला विसरूनच गेलो. विकास शिंदे आपण पाहतोय न्यू बॅटर. एक बोला मस्त नाही आहे नाही आहे. चला विकास मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसऱ्या बाजूला सुशांत गायकवाड त्यालाही टोपण नाव सोने आहे आणि दुसऱ्या बाजूला विकासलाही नाव सोने आहे. पाहिजे आता आपल्याला भूषण गायकवाड इथे मात्र या ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी करतात. टीएन ने एक षटकार मारला परंतु त्यानंतर दोन विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील आहेत भूषण. पाहिजे समोरच्या बाजूला विकास संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. मळगंगा इलेव्हन
याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या दरीमध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल आणि तोपर्यंत घेतली जाईल फक्त एक धाव. शिवझुंजार चषक आपण पाहत आहोत, युनिटी इज पॉवर, एकी हेच बळ. नक्कीच काय आहे ते मंडळानं सातत्याने, म्हणजे पहिलं वर्ष गेलं, दोन तीन चार पाच सहा सात, सातवं वर्ष खरं तर आपण साजरं करतोय. कैलासाची सीताराम दादा चौधरी, दिलीपजी मस्के आणि संदीप पाटील वराळ च्या स्मरणार्थ आपण पाहतोय गेली सात वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचे जे काही आपल्याला पाहायला मिळते, सातवं वर्ष धूमधडाक्यामध्ये आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आजचा पहिला दिवस जो काही पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय, मॅच क्रमांक सहा, आनंदवाडी फायटर्स आणि मळगंगा इलेव्हन. हा ही चेंडू स्लॉट मध्ये होता, बॅट वरती येऊ शकला नाही, सुशांतला मात्र शांत केलंय भूषण गायकवाडने. डॉट बॉल, चार चेंडू, पाच चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि फक्त सात धावा. जे चांगल्या चांगल्या गोलंदाजांना जेव्हा वाटावा अशी गोलंदाजी भूषण करतायत. यानी मी फक्त भूषणला अंडरआर्म क्रिकेट खेळताना पाहिलेला आहे, परंतु ओरम क्रिकेटचा सुद्धा तो किती जबरदस्त गोलंदाजीचा नजरेला पेशकश करतोय. सुंदर बॉल, कारण सुशांत गायकवाड या वर्षी चांगल्या चांगल्या गोलंदाजांना तारा देत नाही आणि त्या सुशांतला शांत ठेवण्याचा प्रयत्न भूषणनं केलेला आहे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय, धाव फलकावरती, पहिल्या ओव्हर मध्ये आठ, या ओव्हर मध्ये आठ, सोळा धावा, दोन ओव्हर नंतर सोळा. डीजे ही पहा ओव्हर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड, संपर्क क्रमांक 8010720637. शिवम फॅब्रिकेशनचे मालक समाधान झिंजाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुक्याच्या बाहेर कुठेही अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, शिवझुंजार टीमला स्पॉन्सरशिपचं कॅम्प सुद्धा समाधान झिंजाड देण्याचं काम करत असतात. समाधान यांचं परत एकदा मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. मैदान खरं तर रविदादा खैरे आणि समाधानच्या मालकीचं आहे. मैदान सौजन्य यांचं देखील नामोल्लेख होणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत स्मार्ट लिंक ट्रान्सपरेट प्रायव्हेट लिमिटेड, रविराज फ्रेट मुवर्स आणि पंढरीनाथ शेठ भोसले आदर्श सरपंचांच्या वतीने मंडप सौजन्य आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत कैलासाशी बबनारी झिंजाड आणि रविदादा खैरे यांच्या वतीने हे मैदान सौजन्य आपल्याला लाभलं गेले. तर आदरणीय बबन शेट आउट यांच्या वतीने बॉल सौजन्य आहे. अल्ताफभाई मुल्ला युनिक्स वर्क परांडा यांच्या वतीने बॅट आहे. भाऊदादा चव्हाण सानिका स्पोर्ट्स यांच्या वतीने देखील एक जे काही आकर्षक बॅट आहे. आणि याच बरोबर सुशांतचा जलवा, चेंडू पोहोचेल अगदी सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय माणिकशेट झिंजाड, जय हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत षटक क्रमांक तिसरं चालू असताना धीरज गायकवाड वरती केलेला हल्ला, सुशांत गायकवाड षटकार, ब्रँडेड षटकार. संघाची धावा संख्या आपण पाहतोय 22 धावा मळगंगा इलेव्हन. आणि त्यानंतर मात्र हा चेंडू आपण पाहतोय वाईड बॉल, हा गेला वाईड बॉल. माननीय समाधान शेठ झिंजाड, शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांच्याकडून वाईड बॉलची अकरण. 23 रन स्कोर कार्ड वरती जे काही आपल्याला पाहायला मिळतात, 23 रन, एक षटकार गेला. त्यानंतर धीरज थोडासा वेग घेण्याच्या नादामध्ये लाईन थोडी शिल्लक बरकटलेला. याही वेळेचा चेंडू इथे आपण पाहतोय, सुंदर बॉल. स्वतःवरती खूप नाराज आहेत सुशांत गायकवाड, जो चेंडू जर सीमेच्या बाहेर जाऊ शकतो तो बॅट वरती येऊ शकला नाही. चेंडू इथे आपण पाहतोय डॉट आहे. टाकी डोकेश्वर या वर्षी गाव वाईज फॉर्मॅट मध्ये कर्दुले आर्य असेल, टाकी डोकेश्वर असेल, ही दोन गावं जी आहेत ना ती खरंच कार्यार्थानं विलंकित आहेत. आणि धीरज अमोल अल्लाट आणि सुशांत गायकवाड, सुनील ढोकले हे चारही खेळाडू एका लाईन मधले एका टीम मध्ये खेळतात.
याच बरोबर हा सुद्धा चेंडू इथे आपण पाहत आहोत. थोडासा स्ट्रगल करावा लागतो खरं तर. इथे सुशांत गायकवाडला एक षटकार गेला, एक वाईट गेला, त्यानंतरचे पुढचे दोन चेंडू आहेत ना, धीरज गायकवाड कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लागोपाठचे दोन चेंडू सुशांतला डॉट केलेले आहेत. टाकळी डोकेश्वर एक्सप्रेस मधून ओळख आहे धीरज गायकवाडची आणि जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू, बॅटिंग असो गोलंदाजी धीरजची सातत्याने सुंदर राहिलेली आहे. याच बरोबर मिस्टर आमस्टॉक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मास्टर बॉल खाली झेल झालाय. आणखीन एक मावळा गजाड फलंदाज बाद. संदीप साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेटपुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची ताळी. संघाची थोडीशी पडझड होताना जी काही आपल्याला पाहायला मिळते. सुशांत गायकवाड बाद होते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी हंगा या गावचा असणारा खेळाडू लाला शेख मैदानाच्या आतमध्ये येत आहे. धाव फलकावरती आपण पाहत आहोत 23 धावा ज्या पूर्णपणे स्थिर आहेत. पलीकडच्या बाजूला आमचे सतीश शेठ उजगरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. बरेच खेळाडू आणि बरेचसे जे काही गावातील तरुण आहेत आज उद्या आणि परवा खास मुंबईकर मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं परत एकदा मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. 21 एप्रिलला हर्षल झिंजाड यांचा शुभविवाह आहे. 22 एप्रिलला माणिक झिंजाड यांचा शुभविवाह आहे. 28 एप्रिलला वासुंदे या ठिकाणी अमोल गागरे यांचा शुभविवाह आहे. आणि सर्वांना आजच आग्राचं निमंत्रण देखील आहे. आवर्जून सर्वांनी शुभविवाहाला उपस्थित राहा कारण क्रिकेटचे मित्र आणि मित्रांनो सातत्याने असं म्हटलं जातं की मित्र हे बाजारात मिळत नाही तर ते कमावे लागतात. प्रतीकची आणि माझी या म्हणजे 7-8 वर्षापूर्वी या मैदानावरती एक छोटीशी अँड्रामची क्रिकेटची स्पर्धा सुरू होती आणि बाचाबाची आमची मैत्री झाली. हो म्हणजे जवळजवळ भांडण व्हायची राहिली होती. याच बरोबर हा चेंडू इथे पाहिजे आपल्याला लालाच्या बॅट मधून छत्रपतींचा छावा. या मिळतील 6 धावा षटकार. शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश प्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. शेवटच्या बॉल वरती मात्र गोलंदाज धीरजला आसमान दाखवलंय आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती मळगंगा 11 टीम 29 धावा 3 ओव्हर नंतर 29 डीजे. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010-72-0637. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 रन स्कोर कार्ड वरती जे काही आपल्याला पाहायला मिळतात www.cricklife.in च्या माध्यमातून. खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा म्हणजे प्रत्येक नक्कीच लंच ब्रेक मध्ये भरपूर अलकुटेकरांचे कॉल आले. या वर्षी ते एलईडी टीव्ही वरती म्हणजे प्रेक्षक थोडेसे कमी दिसतात. या पाठीमागचं कारण तेच आहे. बरेचसे अलकुटेकर आहेत ना, ते गावामध्ये आपल्या गारखंडीच्या सर्व मॅचेस आनंद घेत आहेत आणि ते स्वतःहून सांगतात की या वर्षी एकदम खेळाडूंचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत, त्यामुळे मैदानावरती पार यायची जास्त गरज भासत नाही. आणि दीपक म्हणले सर, क्रिकेट लाईव्ह टीमचं रोहित सर आणि कॅमेरामन या मंडळींचं मनापासून सरस स्वागत आहे. 2 कॅमेरा सर नक्कीच चांगलं दर्जेदार HD लाईव्ह क्वालिटी मध्ये या वर्षी नक्कीच या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. गोविंद गुंड सर यांचा इशारा येतोय. 4 रन चौका. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापा व ओली भे सेंटर, प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. पलीकडच्या बाजूला नक्कीच आमचे दत्ता शेठ भाई सकाळच्या सत्रापासून म्हणजे अक्षय गुंडा कुठेही जाऊ द्या, अक्षयला एकदम जास्त प्रमाणात मार्गदर्शन करण्यासाठी कुठल्याही मैदानावरती अगदी महाराष्ट्रभर फिरत असतात दत्ता भाई. आणि दत्ता यांचं देखील परत एकदा मनापासून गारखंडी गावमध्ये स्वागत आहे. सोन्या याच बरोबर हा चेंडू इथे पाहायचा आपल्याला परत एकदा ऑफ साईडला आणि हा देखील चेंडू जातोय. खिलाडी के मस्तक पे दस्तक, गेंसी मारे के बाहर.
षटकार। हा गेला उत्तुंग षटकार, साक्षी रोड लाइन्स प्रोप्रायटर माननीय भास्कर अण्णा झिंजाड यांचा खतरनाक षटकार। थँक्यू। 39 धावा धावफलकावरती अमोल अल्हट, याच बरोबर बॅटेची कडाई। नांदूर पठार प्रीमियर लीग मध्ये सागर बालेराव सारख्या खेळाडूला एकही गोष्ट जमाना ना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला? डावलली हातातील संधी कारण झेल सुटला। शू झुंजार ग्रुप गारखे सागर बालेराव चांगल्या गोलंदाजाला नक्कीच आपण पाहतोय। 7 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा खरं तर रेकॉर्ड नांदूर पठार प्रीमियर लीग मध्ये बनवला होता अमोल अल्हट या खेळाडूने। सुपर ओव्हर मध्ये त्याच मैदानावरती योगेश लंके याही खेळाडूंना आपण पाहत आहोत, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते। परंतु याही मैदानावरती प्रेक्षकांना अपेक्षा लागून आहे, आज लागून आहे कोण 6 बॉल 6 षटकार मारणार। ओ हा चेंडू क्रॉस बॅटने फटका खेळायचा होता, बॅट वरती बॉल येऊ शकला नाही। अळकोटी गावचा खरं तर हिरा आहे स्वप्नील बोरुडे, भरपूर क्रिकेट खेळलाय आणि चांगल्या चांगल्या गोलंदाजांना, म्हणजे जे आज चांगले गोलंदाज आहेत त्यांना खूप शिकण्यासारखं आहे। स्वप्नीलची सातत्याने बॉल रिलीज करण्याची शैली पहा, 4-5 पावलांचा रनअप आहे। अळकोटीला आज मैदान राहिलं नाही, परंतु क्रिकेट आज देखील खेळाडूंच्या रक्ता रक्तात नसा नसा मध्ये आहे। आदिनाथ बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत देखील घेतली जाईल फक्त एक धाव। संघाची धाव संख्या एका धाव संख्येनं जी काही वाढली जाते 40 रन स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4 चेंडू देखील नक्कीच जे काही आपण पाहत आहोत झाले गेलेत, उर्वरित 2 चेंडू या चौथ्या ओव्हरचे जे आपण पाहतोय शिल्लक आहेत। उद्या देखील एकच राहिला। ओके, एक 41 धावा। वाह, आणि एका दावे संख्येनं नक्कीच आपण पाहत आहोत आणखीन एक सिंगल आली। स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 42 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4 ओव्हरनंतर 42 परत ही पहा ओहोर संपली। प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड, संपर्क क्रमांक 8010720637। चार ओव्हर नंतर धाव फलकावरती मळगंगा 11 टीमने आपण पाहतोय 42 धावा जमवलेले आहेत आणि आता उर्वरित एक शेवटचं षटक आपण पाहत आहोत। परत एकदा गावच्या खेळाडूच्या हातामध्ये सोपवलं गेलंय, भूषण गायकवाड या खेळाडूनं बॉल हातामध्ये घेतलेला आहे। 2 षटकं भूषणला द्यायची असा मात्र संघ नाही याचा जो काही आपण पाहतोय द्यायचा आहे। आदरणीय नक्कीच आपण पाहत आहोत संतोष शेठ शिरोळे, आकाश शेठ गायकवाड, स्वप्नील गायकवाड च्या मालकीची टीम आहे आनंदवाडी फायटर्स, तर दुसऱ्या बाजूला रामदास शेठ उदगरे आणि भास्कर अण्णा झिंजाड मळगंगा फायटर्स ही टीम जी की आपल्याला पाहायला मिळते। याच बरोबर परत एकदा आपण पाहत आहोत हा चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर खनखन षटकार साधा। हा गेला उत्तुंग षटकार, साक्षी रोड लाइन्स प्रोप्रायटर माननीय भास्कर अण्णा झिंजाड यांचा खतरनाक षटकार। लागोपाठ जर 5 षटकार मारले तर भास्कर अण्णा झिंजाड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक षटकाराला। हॅट्रिक जर मारली तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक भास्कर अण्णा झिंजाड यांच्या वतीनं दिलं जाईल। खास कामोठे नवी मुंबई या ठिकाणून रंगनाथ शेठ गुले आणि विकास शेठ गुळवे आपल्या कारखंडी प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहेत। रंगनाथ शेठ गुले आणि विकास शेठ गुळवे यांचं परत एकदा शिव झुंजार ग्रुपच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत आहे। याच बरोबर हा चेंडू परत एकदा हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक पंकज बॉल पर्यंत थोडासा उशिरा पोहोचलेत तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा 2 धावेनं संघाची धाव संख्या 50 धावा। मळगंगा 11 हा संघ आपण पाहत आहोत अर्धशतक इथं जो साजरा करतोय, अजून देखील आपण पाहत आहोत 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे।
गोविंद गुंड सर असतील, फिरोज मोलानी सर असतील, वैभव काटोरे सर असतील, तिन्ही पंच मंडळींचं देखील कडाक्याच्या उन्हामध्ये एक चांगलं काम. पंच खूप महत्वाचे असतात आणि एकही आतापर्यंत वादविवाद न होता गेली सहा मॅचेस हे तिन्ही पंचांचं देखील गुणगौरव करणं गरजेचं आहे. अमोल अल्लाचा ट्रेडमार्क स्टँड ऑन डिलिव्हर बिग हिट षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय माणिकशेठ झिंजाड, जय हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. अमोल अल्लाटनं जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर संघ मालक आदरणीय भास्कर अण्णा झिंजाड यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. स्कोर कार्ड वरती आपण जात आहोत. 56 धावा धावफलकावरती शेवटच्या काय होईना ओव्हर मध्ये अमोल अल्लाट खोऱ्यानं धावा ओढत आहे. पहिल्याच इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेला आहे. आनंदवाडी फायटर्स आणि मळगंगा फायटर्स दोन दिग्गज संघ एकमेकांच्या आमने सामने उभे टाकले गेलेत. गोलंदाज तयार भूषण, याचबरोबर आई चेंडू आपण पाहत आहोत. डाउन द ग्राउंड केलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाला संधी नसेल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौका. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव ओली भे सेंटर, प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खनखनीत चौकार. स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत 60 धावा मळगंगा फायटर संघाच्या ज्या आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटकेबाजी इथं मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. टाकरी ढोकेश्वर या गावचा असणारा तेजपुंज तारा अमोल अल्लाट. आई चेंडू समोरच्या बाजूला डॅश केलाय आणि खूप मोठी दरी, रन मिळतील 4 चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय महेंद्र शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. पप्पू शेठ चौधरी नक्कीच ऑलराऊंडर आहेत आणि म्हणजे जेवढ्यांच्या ट्रान्स आहेत ना त्या सगळ्यांच्या ट्रान्स त्यांनी वाजवलेल्या आहेत. रॉयल दूध उत्पादक आहेत पप्पू शेठ चौधरी, एक ऑलराऊंडर आणि ओ बॅटेची कड आहे. हा बॉल चांगला टाकला इथे भूषण आणि शेवटच्या बॉल वरती जे आपण पाहत आहोत फक्त एक सिंगल आलेली आहे. 65 झाल्यात विजयासाठी 66 धावा आनंदवाडी फायटर टीमला बनवायच्या. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळे फाटा, प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांच्याकडून ओहोर संपली. तर नक्कीच आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा डाव संपलाय आणि मळगंगा फायटर टीमने 65 धावा बनवल्यात. आनंदवाडी फायटर हनुमान ट्रॅक 66 धाव्यांची गरज आहे आणि हे लक्ष कशा रीतीने पार होतंय हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत आदरणीय दीपकजी म्हणले सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद नवनाथ सर, अतिशय सुंदर समालोचन नवनाथ सरांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गेली अनेक वर्ष ते करतायत. खरं तर आपल्या ग्रामीण भागातला साज बाज आणि रंग त्यांनी आपल्या समालोचनामध्ये भरलेला आहे आणि सर्वांना तरी काही खरं तर ती गोष्टी माहीत आहे. त्यांनी राहुरीमध्ये मला वाटतं एक कायमस्वरूपी लॉजमध्ये रूम बुक करून ठेवलेले आहे. एवढे दिवस ते राहुरीमध्ये असतात आणि सुंदर अशा प्रकारे समालोचन त्या बाजूला ते करतात. ट्रान्सच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर प्रवीण गायकवाड सरांनी खरं तर ट्रान्सचा जो ट्रेंड होता तो बदलून टाकला गेला 2 वर्षांमध्ये. म्हणजे लोकांना
आता त्या ट्रान्स एवढ्या पचनी पडल्यात की ट्रान्स शिवाय कुठली स्पर्धा होतच नाही. कारण मी अगदी कोल्हापूर पर्यंत खाली सातारा सांगली पर्यंत कुठल्याही कोपऱ्यामध्ये जा, प्रवीण सरांच्या ट्रान्सनी मात्र वातावरण तिकडे मोहित केलेलं आहे. आणि खरं तर प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते वैशिष्ट्य त्यांनी जपलंय आणि चांगल्या प्रकारचं काम ते करतात. मला आजही आठवतं सकाळी मला वाटतं चंदू सरांनी एक टी शर्टचा किस्सा काढला होता. आता हल्लीच्या काळी ऑर्गनायझर किंवा संघमालक चार चार पाच पाच टी शर्ट देतात, पण अजय शेठ माझ्याकडे टी शर्टचा एक असा किस्सा आहे की तो खरंच सांगण्यासारखा वेळ मिळाला तर मी नक्कीच सांगेल. पंचांची जोडी मैदानावरती उतरते, एका बाजूनं गुंड सर, दुसऱ्या बाजूनं मुलांनी सर, ज्यांनी आज दिवसभरामध्ये अतिशय सुंदर काम केलं. आणि एक गंमत तुम्हाला सांगता सांगून जाईल मी कधी नक्कीच. कातोरे सर, वैभव सर, सकाळी मुलांनी सरांना मी त्या सॅक त्यांच्या त्या पाठीवरच्या सॅक बरोबर पाहिलं, मला असं वाटलं हिमालयाचं ट्रेकिंग करणारा कुठला ट्रेकर इकडे आलाय की काय, एवढी भली मोठी सॅक घेऊन ते गारखिंडी दौऱ्यावरती आलेले आहेत. सलामी जुडी मैदानावरती उतरते, एका बाजूनं धीरज, मला वाटतं मागच्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन, बरोबर का? कारण ते का मला आठवत आहे, बेस्ट बॅट्समन घेतल्यानंतर त्यांनी माझी चॅम्पियनची बॅट गिफ्ट म्हणून धीरजला दिली होती, त्यामुळे ते आठवत आहे. यावेळेस प्रवीणनं सुद्धा सांगितलं सर मला बॅट पाहिजे, प्रवीण गावडेला म्हटले सिरीज घे, एक काय दोन बॅट देऊन टाकू, त्यामुळे सगळ्यांना आपल्या कोणी खेळावं. आता प्रवीण माझ्या टीम मध्ये आहे म्हणून नाही, जो खेळाडू चांगला खेळेल त्याला नक्कीच आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. धावा झाल्या त्या 65 धावा धावफलकावरती, 66 धावांची गरज आहे मला माझे स्कोरर मित्र जितेंद्र या ठिकाणी कळवत आहेत. लाडका जितू, सगळ्यांचा लाडका जितू. चला सामन्याला सुरुवात करूया. एक सुंदर बॅटिंग खर तर आपण पाहिली जी अमोल आल्हटनं केली, कारण सोन्या गायकवाड संघाचा जो आयकॉन आहे त्यानं एक षटकार खेळला, मला वाटतं एखाद दुसरा फटका सोन्यानं खेळला चांगला, परंतु धावांचा वेग पाहिजे असा वाढत नव्हता आणि तो धावांचा वेग मात्र अमोल आल्हटनं असा वाढवला, एक तरीकडे चांगला स्कोर उभा करून ठेवलाय. दुसऱ्या बाजूने आनंदवाडी संघ हा एकमेव संघ असा आहे जो आजच्या दिवसामध्ये जिंकण्यासाठी उत्सुक आहे. आनंदवाडी ही एकमेव टीम आहे ज्या टीमनं आज दिवसभरात एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळे धीरजला माहिती आहे, नॉन ट्रॅकला त्याच्या सहकार्याला माहिती आहे, संपूर्ण टीम उत्सुक आहे आनंदवाडीचा आनंद साजरा कधी होणार. पहिला चेंडू तरीकाने आकाश बुळे गोलंदाजी मार्क वरती, ओ झपकन चेंडू अंगावरती गेला. मगाशी मला वाटतं बरेचसं समालोचन करताना मला वाटतं नवनाथ सरांनी सांगितलं, खर तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या खेळाडू बरोबर आकाश चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलेलं आहे. आणि विशेषतः आकाशचे वडील जे होते ना सुरेश बुळे, हे आमच्या काळामध्ये सर्वात लांब षटकार मारायचे, त्यांच्या नावावर रेकॉर्ड होते. त्यावेळेस कुठे मोजायची पट्टी नव्हती, पण जर 90 दशक जर सर्वात लांब षटकार मारायला कोणी जर गाजवला असेल ना, एक होते पारनेरचा जय भवानी क्रिकेट क्लबचा सोमनाथ गायकवाड, सोमनाथ आवटी, आणि साई क्रांती आळकोटीचा सुरेश बुळे, पाहत राहण्यासारखी फलंदाजी असायची. परत एकदा त्या ठिकाणी बॅटची आतली एज घेतोय, तो फलकावरती कुठल्या प्रकारे वाढवणार आहे. आपल्या वडिलांचा नावाचा कित्ता नक्कीच गिरवत आकाशनं सुद्धा एक सुंदर अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे, त्याबद्दल खरंच तर त्याचं कौतुक आहे. चांगली गोलंदाजी तो मैदानच्या आतमध्ये करतोय. दुसऱ्या बाजूने धीरज, मला माहिती आहे एक सीझन मी धीरज बरोबर खेळलेलो आहे, मॅच शेवटपर्यंत कशी घेऊन जावी आणि कशी संपवावी हे धीरजला चांगलं माहिती आहे. आणि त्यामध्ये धीरज वाकबकार आहे, धीरज त्यामध्ये निष्णात आहे, परंतु आकाश ज्या प्रकारच्या लईमध्ये गोलंदाजी करतोय तेवढं सोपं बॅटिंग करताना त्याला वाटत नाही. एस्टेनच्या मागे डी के आहेत, अनुभवाचं दुसरं नाव आहे, पारनेर तालुका टेनिस बॉल क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. यावेळेस मिस टाइम, स्वतः 3 गोलंदाज दत्ता कोरडे थांबवलं इतरांना, झेल टिपलाय याला म्हणायचा विश्वास. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झनझनीत विकेट, माननीय अशोक शेटपुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. झेल मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं उडला, झेल हवेमध्ये उडला, 5 फिल्डर जवळ आले. दत्ता कोरडेंनी मात्र सांगितलं मित्रांनो थांबा, झेल महत्वाचा आहे आणि तो मला घेऊ द्या, कारण हा झेल जर सुटला ना इथे फार मोठी संघाची पडझप, संघासाठी संकटाची परिस्थिती येईल. कारण धीरज गायकवाड काय बॅटिंग करू शकतो हे दत्ता कोरडेला पूर्ण माहिती आहे, एवढा हुशार खेळाडू तो. न्यू बॅटर सुनील ढोकळे मास्तर नावानं
संपूर्ण पारनेर तालुका टेनिस बॉल क्रिकेटला माहिती असणारा खेळाडू. पहिल्या मॅच मध्ये खरं तर धीरज फार लवकर बाद झाला, परंतु त्यावेळेस सुनील मास्तर यांनी डाव सावरला. पव्या आता सुद्धा या सामन्यामध्ये त्यांच्या जबाबदारी आहे. आकाशचं कौतुक आहे, वयानं लहान आहे, परंतु या डोकं या खेळाडूच्या डोक्यामध्ये टॅलेंट भरपूर त्या ठिकाणी भरलेला आहे, ठासून टॅलेंट भरलेला आहे. सुंदर कामगिरी तो करतोय आणि इथे एक फलंदाज त्यांना अप्रतिमरित्या बाद केला. आज त्या दिवसभरामध्ये पाहिलं तर धीरज पाहिजेच्या लईमध्ये सापडला नाही. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी हे आयकॉन दर्जाचे खेळाडू आहेत. यांच्याकडे मात्र कारण सांगायला जागा नाही, त्यामुळे त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. आपल्या चुका ते मान्य करतात. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण पॅक केलं गेलंय. पाच फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑफ साईडला डीप मिडविकेट आणि लॉंग ऑफ बाउंड्रीलाइन वरती मिळव. यावेळेस हेच वैशिष्ट्य आहे. चिंडू हवेत खेळलाय, क्षेत्र चिंडूच्या मागे धावते पळतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. एका धावेनं धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल एक धाव धावफलकावरती आहे. 64 धावांचा भला मोठा डोंगर त्या ठिकाणी फोडायचा आहे. धीरजकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु आकाशने एका हळवार चिंडूवर त्याला चकवलं. आजच्या दिवसभरामध्ये कितीतरी मॅजिक वॉव मोमेंट घडले, ज्यामध्ये गावच्या मंडळींनी फार सुरेख काम केलं. संजय गायकवाड केवळ 2 धावांची ओढ टाकली 40+ त्या ठिकाणी वय असताना. त्यानंतर अक्षय चौधरी, हर्षल चौधरी मॅच जिंकून दिली आणि त्यानंतर मला वाटतं मगाशी सूर्यकांत भाऊ यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी दिवसभरामध्ये केलेली. इथे चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मास्तरनं मात्र एकाने कॉल दिलाय, सांगितलं मित्र धाव घ्यावी लागेल. पळापळ धावा धाव बरीचशी मैदानाच्या आतमध्ये. लेग बायचा इशारा त्या ठिकाणी मुलांनी सरांच्या माध्यमातून येतोय. फिटनेस जर पाहिला, मुलांनी सर असतील, आमचे गुंड सर असतील, गुंड सरांना पाहिलं तर काटरवड्यासारख्या एका ग्रामीण भागातनं येत राजू डावकर सर, संजय भालराव यांच्या ठिकाणी, संतोष भालराव सर यांच्यासारख्या अतिशय अनुभवी मंडळींबरोबर त्यांनी पंचगिरी सुरू केली. आणि पाहता पाहता नक्कीच एक मोठं नाव गुंड सरांनी अंपायरिंगच्या माध्यमातून कमलंय. अतिशय शांत स्वभाव असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्व महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. बॅटची आहे, चिंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. 2 धावा धावफलक पुढे जाईल. 4 धावा टायमिंग नाही साधता आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. पाहूया 2 षटक गावातल्या खेळाडूंनी टाकायचे, 3 षटक आयकॉन आणि आयडॉल यांनी टाकायचे. हे आयकॉन आणि गणातले खेळून टाकायचे. अशा प्रकारचं केलं गेलेलं नक्कीच नियोजन आहे. जसा जसा दिवस मावळ तिकडे झुकतोय, पप्पू शेट यांचं गणित बदलत चाललंय, कारण रात्रीची जुळाजुळ बरीचशी करायची आहे. ताक चारा काढ धारा असं त्यांचं वाक्य आहे. आणि पुढे जाऊन मी सांगेल खार ओट्या 12-12 पुढचा चेंडू. दत्ता कोरडे डीके दुसरा झेल टिपणार का? दत्ता नक्की टिपलाय. फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेटपुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. आतापर्यंत 2 झेल मैदानामध्ये उठले, उठले एक राजू झिंजाडेंच्या गोलंदाजीवरती, एक आकाश पोळेच्या गोलंदाजीवरती. दोन्ही झेल टिपणारा खेळाडू आहे दत्ता कोरडे. आज पप्पू शेटने सुद्धा पहिल्या मॅच मध्ये 3 झेल त्या ठिकाणी टिपलेले आहेत, त्यामुळे बाबावाडेकरांच्या हातात चेंडू सटकत नाही. हे त्या ठिकाणी त्यामागचे गणित आहे. परत एकदा राजू गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. गोलंदाज न्यू बॅटर म्हणून आकाश मैदानावरती. मला असं वाटतं दत्ताचं वय परत 20 वर्षांनी कमी करावं. माझे वय 20 वर्षांनी कमी केलं तर आम्ही अजून भरपूर क्रिकेट आम्हाला अजूनही खेळता येईल. ओ सुंदर सुंदर बापा एसटीची तीनही फलंदाज बाद करताना दत्ता कोरडे हे नाव येणारच आहे. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेटपुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. मैदानाच्या आतमध्ये
ते मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट तर पहिल्यांदा कुणी हातामध्ये घेऊन परिधान केला असेल तर ते माने दादा झिंजाड आणि मैदानावरती तेच टी शर्ट घालून ते तरीकाने उतरतायत. षटकरला 500 रुपये अजय शेठ चौधरी यांच्या वतीनं. जोपर्यंत मास्टर मैदानावरती आहे काही होऊ शकेल. अध्यक्षांच्या वतीनं 500 रुपये, अर्थात सुशांत दादांच्या वतीनं 500 रुपये, प्रतीक चौधरींच्याकडनं 500 रुपये षटकर हॅट्रिक साठी, भरत चौधरी 500 रुपये प्रत्येक षटकराला, कारण सामना फार महत्वाचा आहे. माणिक शेठ मैदानावरती उतरले. हो माणिक जवळपास बाहेर येत आहेत, थांबले. दत्ता कोंडेंनी परत एकदा एकट्या वेगळ्या केल्या, परंतु तिथे ते बॅटिंग क्रीच आतमध्ये आहे हा इशारा पंच देत आहेत. दौफलकावर धाव आहेत त्या जितेंद्र कळवत आहेत. 4 धावा दौफलकावरती आहेत, 65 करायचे आहेत. बॅटिंग टीम मात्र बरीशी बॅकफुटला आहे. आणि सर्वात त्याने दुर्दैवी गोष्ट अशी आहे, चॉईस आयकॉन असणारे सुनील ढोकळे नॉन स्ट्राईक एंडला वाट पाहत उभे आहेत, मला स्ट्राईक कधी येईल. स्थानिक खेळाडूंना खर तर हे जमलं पाहिजे की त्याने आयडल आयकॉन खेळाडूंना लवकरात लवकर वरती कसं आणता यावं. त्यांना जर एक एक चेंडू जर ओव्हर मध्ये खेळायला भेटला, मगाशी मला वाटतं का मॅच मध्ये तसंच झालं. फटका जोरदार, चेंडू खेळलाय तो पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरनं. पाठलाग सुरू आहे, अजूनही तिकडे पळापळ सुरू आहे. केवळ एक धाव घेतली. आपण महाराजा फायटर विरुद्ध वरंगळवाडी सामना पाहिला, मला वाटतं काहीतरी 16-17 चेंडू मध्ये 30 धावा पाहिजे होत्या. रोनक शिंदेनं त्या 2 धावा घेतल्या नाहीत जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या. पुढचे 3 चेंडू संजय गायकवाड डॉट गेले आणि तिथेच मॅच बसली. त्यानंतर मात्र एक सुंदर ओव्हर त्या ठिकाणी प्रवीण यांनी टाकली. त्या ओव्हर मध्ये त्यांनी केवळ 8 धावा खर्च केल्या, 6 चेंडू 22 धावा असताना गावचाच गोलंदाज हर्षल यानं जबरदस्त गोलंदाजी केली. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि आयुष्यातली पहिली टुर्नामेंट पहिली मॅच खेळत असताना वरंगळवाडी 11 चा हर्षल मॅन ऑफ द मॅच ठरला. आता बऱ्याच प्रेक्षकांना असेल असं वाटेल की हर्षल टाकलेली ओव्हर आम्ही पाहिलीच नाही. सांगेल मी तुम्हाला गंमत त्या चेंडू नंतर. राजू झिंजाड जुनं नाव पुराणाच्या वर चेंडू दत्ता कोंडे डोक्याला हात लावलाय, परंतु बॅटची एज असणार हे नक्की, कारण त्याशिवाय एवढा पण झेला सोपा नाही, कारण बॅटची इनर एज लागून परत चेंडू हातामध्ये घेणं. परंतु मला असं वाटतंय दत्ता यांनी गेल्या 2-3 महिन्यामध्ये फिटनेसवर काम केलेलं दिसतंय. पुणेवाडीमध्ये अक्षरशः पळता पळता दत्ता 2-3 वेळा पडले होते, परंतु इथे त्यांनी आल्याला मला डायरेक्ट टाकलाय. दीपक तब्येत जरा वाढल्यासारखी वाटते, याचा अर्थ ते काम करतात फिटनेसवर. हे सरळ समजून जायचं. सुंदर काम दत्ता कोंडेंच्या माध्यमातून एसट्यांच्या मागे होतं. परत एकदा चेंडू कव्हर्स मध्ये जेल सटकलाय, जीवदान मिळतंय. एक सोप्पा जेल टाकला गेलाय आणि सुनील ढोकळे यांना जीवदान देणं परवडण्यासारखं नाही. राजू झिंजाड नाराज असतील, तिकडे सोन्या सुद्धा प्रचंड नाराज आहे, परंतु कुठलाही खेळाडू जेल सोडायचा म्हणून मैदानावरती येत नाही. पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010720637. सहा धावा धावफलकावर त्यात केवळ 2 धावांचं टाकलं. पहा हा सुद्धा गावातला खेळाडू दत्ताबाई खास करणं या स्पर्धेसाठी येऊन दाखल झाले. काटरवडेमध्ये मोठं नियोजन दत्ता करत असतात, त्या भागातलं क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम आमच्या दत्ताबाई आणि त्यांचा संपूर्ण काटरवडेचा मित्र परिवार, पियुष गाजरे असतील, इतर बरीचशी मंडळी आहेत जे करतात, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या गारखिंडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय. आयोजकांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करायचं. 6 धावा धावफलकावरते जिंकण्यासाठी करायच्या त्या 66 करण्याचा अर्थ 60 धावा 3 षटकांमध्ये. अमोल लाट गोलंदाजी मार्क वरती, ज्या अमोल हा धावांचा डोंगर उभा करून ठेवलाय. आव्हान अशक्य आहे, अवघड आहे परंतु अशक्य नाही. सुनील ढोकळे त्यांना माहिती आहे इथे 3 षटकांमध्ये 60 धावा केल्या तर रात्री नाव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जाणार आहे. ऑनलाईन लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स वरती आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. एका बाजूने आनंदवाडी, दुसऱ्या बाजूने संघ आपण पाहतोय मळगंगा फायटर्स. शेवटचे 20 चेंडू 60 धावांची गरज आहे. अमोलाला राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा घेऊन येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. दूरवरनं लाला चेंडूच्या मागे आलाय, थोडस फंबल झाले, त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा.
दोन धावण धाव फलक पुढे जाईल. सामना येतोय तो मात्र 19 चेंडू 58 धावा. चार पाच मोठे फटके पाहता पाहता सामना चित्र बदलू शकतात. सुनील ढोकळेची ताकद आहे बॅटिंग मध्ये, परंतु अमोल आल्हाट फलंदाजी मध्ये केलेली करामत गोलंदाजी मध्ये कायम ठेवणार का, याकडे सर्व मळगंगा संघाच्या संघ चाहत्यांचं लक्ष लागून असणार. चांगलं कमबॅक, चांगलं कमबॅक. खरं तर राजू जिंदाड्यांचं कौतुक आहे. मला वाटतं राजू पण 40+ आहेत ना. राजू भाऊ मला वाटतं 40+ जवळपास आहेत, परंतु गाव 40+ पुढे आहेत. अजय शेठ नाही म्हणतात तुम्ही, हो म्हणतात, नक्की काय समजे ना. अजून 40+ नाही. बऱ्याचशा गावकऱ्यांचं म्हणणं आहे राजे भाऊ बळबळ पुढे जाऊ नका असं ते म्हणतायत, परंतु बॉलिंग सुंदर टाकली. दोन धावांची ओव्हर एवढ्या चांगल्या बॅटर समोर टाकणं सोपं काम नाही. मिस टाइम आणि इथे जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरनं डिक्लेरेशन झोन. मुलांनी सरांचा इशू होतोय 10 धावा धावफलकावर, त्याचा अर्थ अजूनही 56 धावांची गरज आहे. बरेचसे विषय त्या ठिकाणी पाहिले नाही का. पप्पू शेठ हळूहळू तयारी सुरू नाही का. जसा जसा सूर्य त्या डोंगराच्या जवळजवळ जाईल, जसं वातावरण थंड होईल, तशी तशी भट्टी पेट घेते. जळ्या मैदानाच्या आतमध्ये अमोल आल्हाट. शॉर्ट पिच चेंडू होता, हवेत जोरदार फटका. आकाश मुळे चेंडूच्या खाली, काळजी घ्या तिकडे. चेंडू सीमा पार, खनखनी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय माणिकशेट झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. मला आजही तो सामना आठवतो. 18 चेंडू 48 धावा फायनलची मॅच, पाटील विरुद्ध अष्टविनायक. राजू कासारची फलंदाजी अजूनही कोणी विसरू शकले नसेल, परंतु तशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल सुनील ढोकळे यांना. सामना खिचून आणायचा असेल तर षटकार तर चढवलाय, वातावरणात बदल केला. ओ हा चेंडू मात्र हलकासा खाली राहिला. अमोलला समजलं सुनील समोर काय गोलंदाजी केली जावी. एसट्यांच्या मागणं दत्ता कोरडे हातवारे करत होते. अनेक गमती जमती क्रिकेटच्या माध्यमातून नियमित रेकडे अनुभवायला मिळाल्या. या ठिकाणी लाडूची आई आमच्या पप्पू शेठ यांच्या सौभाग्य होती. समालोचन त्या ठिकाणी ऐकतात अशी माहिती पप्पू शेठ यांनी कळवली. मला काय करायचंय, इथली गडबड बंद करायची. इथं लय गडबड आज झाली समालोचन कक्षामध्ये, त्यामुळे इथली गडबड जरी जशी लांब जाईल समालोचन त्या ठिकाणी सगळे समालोचन शांततेने करता येईल. यावेळे फटका जोरदार, सामना संपला नाही. संकेत देतोय सुनील ढोकळे 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय माणिकशेट झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. 22 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. 16 धावा या षटकामध्ये आल्या. 12 चेंडू 44 काहीही शक्य आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. रविवारी अजय शेठ सांगताना तर मला काय सांगू काय होतंय. सामना आम्हाला जिंकायला भरपूर धावा तरी करायच्या होत्या. आमच्या एका बॅट्समन तुषार रणदिवेच्या ओव्हरमध्ये 24 धावा काढले. एक सिरीज खेळत होतो आम्ही 4 टीमची. सामना 12 चेंडू 11 धावा होता. आमच्यातल्या एका बॅटरनं षटकार मारला, सामनाला 11 चेंडू 5 धावा. आणि 11 चेंडू 5 धावांचा सामना आम्ही 4 धावांनी हरलेलो. पुढच्या 11 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आली आणि 4 फलंदाज बाद. तुम्ही त्यांना चौथी पप्पू शेठ नक्की काढायला लावणार आज रात्री. धावफलकावरती शेवटचे 12 चेंडू 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. बारा चेंडू 50 धावा वल्लभ कानेनं मारलेल्या आहेत. एक अजून एक इतिहास उघडा होतोय आणि वल्लभ स्ट्राईकला येतोय. ही फार त्या ठिकाणी वेगळी गोष्ट सांगायला नको. खास कानिपना क्षेत्र मडी या ठिकाणी दर्शन घेऊन आलेत. गारखिंडीला काहीतरी होऊ दे देवा, पव्या काय होत. 12 चेंडू 44 वल्लभ मात्र सांगतात सर माहिती चुकी झाली तुमच्यापर्यंत.
बऱ्याचशा गोटे आहेत, काही गोटे सांगता येतात काही गोटे सांगता येत नाहीत. 12 चेंडू 44 धावा बल्लम. पहिला चेंडू आणि जेल. तिकडे कॅमेरा जाणारच नाही, तिकडे कॅमेरा जाणार कसा, कॅमेरा बॉल वरती असणार. त्यामुळे पंचांना जे योग्य वाटते ते पंच सांगतील, कारण सर्व गोष्टी पंचांच्या मनावरती आहेत. वैभव सर, मुलांनी सर, गुंड सर, पहा तिघ जण एकत्र या. अशा सिच्युएशन मध्ये काय निर्णय घेतला जाईल? आणि खर तर तिकडे काय पंच आणि कमिटी निर्णय घेईल? अंपायर आणि आयोजक कमिटी एकत्र निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. सिच्युएशन येतात अशा मैदानामध्ये, या सिच्युएशन मधनं मार्ग काढावा लागतो आणि तो मार्ग पंच कमिटी काढेल. मी स्वतः थोडा वेळ शांत राहील, कारण अशा वेळेस शांततेची आवश्यकता असते. थांबा, पंच सांगतील. आपल्याकडे बीसीसीआय जे पंच आहेत ते रणजी ट्रॉफीला अंपायरिंग करतात, ते आपल्याला सांगतील सगळे अशा वेळेस काय नियम वापरला जाईल. भविष्यकाळात तुम्ही त्यांना स्टार स्पोर्टर पाहणार आहे आयपीएलला अंपायरिंग करताना, ते काही चुकीचं सांगणार नाही, ते सांगतील ते मी तुमच्यापर्यंत कळवेल. फलंदाज बाद आहे. चला, या ठिकाणी आयोजकांनी कळवले फलंदाज बाद असेल, सामन्याला सुरुवात करूया. हा पंचांचा हा निर्णय आहे, त्यामुळे सामन्याला सुरुवात करावी लागेल. चला चला सुरू करूया. सामना येतोय तो 11 चेंडू आणि 44 धावांवरती. स्वप्निल बोरुडे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. आणि याच बरोबर स्वप्निल बोरुडे ही बाद. दहा चेंडू आणि 44 धावा. न्यू बॅटर आदिनाथ. न्यू बॅटर
आदिनाथ नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतोय. अक्षय आकाश बघता सुंदर गुरुजी आतापर्यंत केलेले मिस टाइम आणि विकेट हॅट्रिक. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय आकाश पुळे. पहिल्या चेंडूवरती वल्लभ काणे, दुसऱ्या चेंडूवरती स्वप्नील बोरुडे, तिसऱ्या चेंडूवरती आदिनाथ बाद झालाय. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक संघ मालक नाव नाव भास्करांना झिंजाड्यांच्या वतीनं तब्बल 500 रुपये या विकेट हॅट्रिक साठी. तुम्ही आम्हाला नुसतं बोलायला लावून जीव घेऊ नका, ती रक्कम आली पाहिजे. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक
आनंदोळे संघासाठी दोन्ही टीमला त्या ठिकाणी शुभेच्छा आणि यानंतर लवकरच आमचे स्कोरर माझ्यापर्यंत मॅन ऑफ द मॅच ची माहिती कळवतील. आणि मला वाटतं जास्त काही विचार करावा लागणार नाही. अमोल आल्लाट मला वाटतं नाराज होणार नाही मी हे बक्षीस पुकारल्यानंतर. अमोलने जबरदस्त बॅटिंग केली परंतु मॅन ऑफ द मॅच ठरतोय सहा बळी घेणारा, हॅट्रिक घेणारा, मेडन ओव्हर टाकणारा आकाश पुळे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या आकाश मॅन ऑफ द मॅच आकर्षक टी शर्ट आपण घ्यायचंय. आणि मैत्रीच्या